नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो दोन परीक्षा एकाच वेळी असल्यामुळे शिक्षक भरतीचे उमेदवार पूर्णपणे त्रासून गेलेले आहेत नेमकी काय बातमी आहे ती आपण चेक करूयात बघा शिक्षक भरतीसाठी तब्बल पाच वर्षांनी होणारी राज्यस्तरावरील अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट परीक्षा आणि त्याचबरोबर देश पातळीवर होणारी केंद्रीय शिक्षक संघटन ही प्राथमिक शिक्षक पदासाठी होणारी परीक्षा एकाच आठवड्यात आली आहे यामुळे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या राज्यातील हजारो तरुण उमेदवारांपुढे कोणत्या परीक्षेला प्राधान्य द्यावे असा प्रश्न उभा राहिलेला आहे पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ऑनलाईन परीक्षा बावीस फेब्रुवारीपासून ते तीन मार्चपर्यंत आयोजित केली जाणार आहे दरम्यान देशपातळीवरील केंद्रीय विद्यालयासाठी होत असलेली परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सहा मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये होणार आहे अभियोग्यतेसाठी राज्यातील हजारो शिक्षक तयारी करत असताना एकाच वेळी येणाऱ्या दोन परीक्षांमुळे मात्र त्यांचा हिरमोड झाला आहे याशिवाय इतर अनेक परीक्षा याच कालावधीत होत असल्याने या उमेदवारांना इतर परीक्षांना मुकावे लागणार असल्याची भीती सतावत आहे